हिंदू हृदयसम्राट लिहिल्याचा एवढा बाऊ कशाला सुधीर मुनगंटीवारांची विरोधकांवर टीका त्या बॅनरबाबत मांडली भूमिका राजस्थान विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तेवीस नोव्हेंबर रोजी राजस्थान दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी भाजपचे उमेदवार बालमुकुंदाचार्य महाराज यांच्यासाठी प्रचारसभेत सहभाग घेतला बाल मुकुंदाचार्य महाराज यांच्या प्रचारासाठी स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बॅनर्सही छापले होते पण बॅनर्सवर छापण्यात आलेल्या मजकुरावरून सध्या वाद निर्माण झाल्याचं चित्र आहे ठाकरे गटानं तीव्र आक्षेप घेतला असून त्यावर आता भाजपाकडून सुधीर मनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे पक्ष चोरला नाव चोरलं बाप चोरायचा प्रयत्न केला आता हेही किती तो निर्लज्जपणा जगात हिंदू हृदय सम्राट फक्त एकच वंदनीय बाळासाहेब ठाकरे त्यांच्या आधी ना कुणी होता त्यांच्यानंतर ना कुणी होऊ शकेल जनता दुधखुळी नाही सगळ्यांचा हिशोब होणार अशी पोस्ट ठाकरे गटानं केली आहे दरम्यान यावरून आरोप प्रत्यारोप होत असताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे एकनाथ शिंदे यांनी हातावर प्राण घेऊन बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या रक्षणासाठी इतकं मोठं पाऊल उचललं तर कार्यकर्त्यांना हिंदुत्वाचा आवाज म्हणजे एकनाथ शिंदे असं वाटणं साहजिक आहे त्यामुळे उत्साहात त्यांनी तसं बॅनरवर लिहिलं तर त्याचा एवढा भाऊ करून एवढं राजकारण करणं गैर आहे असं मुनगंटीवार म्हणाले ते पत्रकारांशी बोलत होते नाही ही साधी गोष्ट आहे खर तर बॅनर लावण्याचं काम उद्या माझ्या फोटोचे बॅनर मी गावतो का एकनाथ शिंदेसाहेबांच्या फोटोचे बॅनर एकनाथ शिंदेजी गावतील का आता एखादा कार्यकर्ता उत्साहात असतो नगरसेवकाची गायकी नसणाऱ्यांना सुद्धा एखादा कार्यकर्ता उत्साहात येऊन भावी मुख्यमंत्री म्हणून गावतो त्याच्यात त्या व्यक्तीचा दोष असतो का नेत्याच्या बाबतीमध्ये कार्यकर्ते उत्साहामध्ये जे एकनाथ शिंदेजी हातावर प्राण घेऊन स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या रक्षणासाठी त्यांनी इतकं मोठं पाऊल उचललं तर कार्यकर्त्यांना सावधान सामान्यता वाटतं की हिंदुत्वाचा हुंकार हिंदुत्वाचा आवाज म्हणजे एकनाथ शिंदेजी आणि उत्साह जेव्हा त्या बोर्डावर त्यांनी तसं लिहिलं तर त्याचा एवढा बाऊ करून एवढं राजकारण करणं बघा ते गैर ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी